नमस्कार मित्रांनो, माय एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण HSC आणि SSC या दोन बोर्डचे रिझल्ट कधी लागणार आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। HSC आणि SSC या दोन्ही बोर्डचे रिझल्ट कधी लागणार आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही 10वी आणि 12वीला असाल तर या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत पाहत रहा, संपूर्ण माहिती बघूया। तर मित्रांनो, प्लीज करून या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत पाहत रहा। मित्रांनो, जर तुम्ही माय एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑन करायला विसरू नका, कारण महाराष्ट्रामधल्या सर्व सरकारी भरतीची अपडेट आणि असेच एज्युकेशनल व्हिडिओज आपल्याला सर्वात लवकर या चॅनलवर पाहायला मिळतात। तर चला मित्रांनो, बघूया HSC आणि SSC या दोन्ही बोर्डचे रिझल्ट कधी लागतील यांची सर्व माहिती। मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कोरोना COVID-19 हा रोग भारतामध्ये ज्यावेळेस आपले पेपर चालू होते 10वी आणि 12वीचे त्यावेळेस हा भारतामध्ये आलेला आहे विषाणू कोरोना COVID-19। त्यामुळे 10वीचा भूगोलचा पेपर जो आहे तो बाकी राहिलेला आहे आणि या पेपरला रद्द करण्यात आलेला आहे। या वर्षी 2020 10वी आणि 12वीचा जो HSC आणि SSC जे बोर्डचे रिझल्ट आहे ते मागच्या वेळेस 2019 टायमावर लागले होते। 12वीचा रिझल्ट मेच्या शेवटच्या आठवड्यात लागला होता आणि 10वीचा रिझल्ट जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागला होता। 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागण्याची तारीख म्हटलं तर मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 12वीचा रिझल्ट लागत असतो आणि 10वीचा रिझल्ट जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागत असतो। यावर्षी मित्रांनो, कोरोना COVID-19 प्रादुर्भाव वाढल्यामुळे जे 10वी आणि 12वीचे पेपर आहेत ते वेळेवरती तपासले गेलेले नाही आहेत, यामुळे या 10वी आणि 12वीच्या रिझल्टला थोडासा वेळ लागणार आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे एक नोटिफिकेशन आलेलं आहे 10वी आणि 12वीचा रिझल्ट कधी लागेल ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, या आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन पुणे या संकेतस्थळावर आलेला आहे, मराठी वेबसाईटवर आलेला आहे। तर इथं रिझल्टची एकही नोटिफिकेशन आलेली नाही आहे आणि अजून रिझल्टच्या बाबतीमध्ये इथं नोटिफिकेशन दिलेले नाही आहे। तर बघा मित्रांनो, इथं दिलेलं आहे 10वी SSC रिझल्ट जो आहे तो 10 जूनला डिक्लेअर केला जाणार आहे। HSC आणि SSC या दोन्ही बोर्डचे रिझल्टची डेट, दिनांक, तारीख 10 जूनला डिक्लेअर केली जाणार आहे। 10 जूनच्या नंतर आपल्याला कळेल की HSC आणि SSC या दोन्ही बोर्डचा रिझल्ट केव्हा लागणार आहे। मित्रांनो, 10 जून 2020 रोजी 10वी आणि 12वीचा HSC आणि SSC या दोन्ही बोर्डचे रिझल्टची दिनांक, तारीख डिक्लेअर केली जाणार आहे। अजून एकही तारीख फिक्स झालेली नाही आहे 10वी आणि 12वीची। 10वी आणि 12वीच्या रिझल्टच्या बाबतीमध्ये अजून एकही नोटिफिकेशन आलेली नाही आहे। तर मित्रांनो, कुठल्याही अफवावर विश्वास करू नका, 10वी आणि 12वीचा रिझल्ट अजून लागणार नाही आहे। यावेळेस 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागण्यासाठी खूप वेळ लागणार आहे। कोरोना COVID-19 प्रादुर्भावामुळे पेपर तपासणी वेळेवर झालेली नाही आहे, त्यामुळे 10वी आणि 12वीच्या रिझल्टला थोडासा वेळ लागणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर माय एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा, तुम्हाला लवकरात लवकर 10वी आणि 12वीच्या रिझल्टची डेट या चॅनलवर कळविण्यात येईल। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।